पाण्याचा मुबलक वापर सुरूच ठेवला तर मे जूनमध्ये धरण कोरडे पडेल. पाणी जपून वापरले पाहिजे, त्यासाठी आत्तापासूनच काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे, असे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाणी पुरवठ्यात कपात करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संकेत दिले. पालकमंत्र्यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांची महापौर बंगल्यात बैठक घेतली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हे संकेत दिले. बापट म्हणाले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करून बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवा कॅनॉल दुरुस्त करून गळती थांबवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी काही दिवस दोन्ही कॅनॉल बंद ठेवावे लागतील. दुरुस्तीनंतर ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे. 10 दिवसातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तर 20% पाण्याची कमतरता भरून निघेल. यासाठी लोकप्रतिनिधी एकत्र बसून योग्य ते नियोजन करतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान कालवा सल्लागार समितीच्या ऑक्टोबरमधील बैठकीत शहराला 1150 ml पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. खडकवासला धरण प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत 20% पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे पाणी कपात करावी लागेल. 10 दिवसातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला तर 20% पाण्याची कमतरता भरून निघेल, असं बापट यांनी यावेळी सांगितलंय. आता पुण्यामध्ये नेहमीच आपण जे पाणी आहे हे शेतीलाही देतो आणि शेतीला देत असताना त्याच कॅनॉलमधनं पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत आणि साठवण तलाव आहेत, या कॅनॉलच्या डाव्या उजव्या बाजूला अनेक साठवण तलाव आहेत, दौंडचा असेल, इंदापूरचा असेल, कुरकुमचा, कितीतरी ठिकाणी. आणि हे साठवण तलाव आपण कॅनॉल जेव्हा सोडतो तेव्हा ते भरून घेतो. कॅनॉल साधारण वर्षातनं आपण 4-5 वेळेला सोडतो, आवर्तनं ज्याला आपण म्हणतो ते. त्यामुळे कॅनॉलमधनं जाणारं पाणी हे केवळ शेतीच करता जातं असं नाही, तर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता देखील जातं. आणि म्हणून त्याचं योग्य नियोजन व्हावं. मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेला आत्ताच्या स्थितीला 20% पाणी आपल्याला कमी आहे, कारण पाऊस कमी पडला आणि परतीचा पाऊस आला नाही. आपल्या माहितीकरता सांगतो की उजनीला आपण 20 TMC पाणी हे पहिल्यांदा प्रथम आपल्या या 5 धरणातनं नदीच्या माध्यमातनं दिलं. पण पाण्याचं वाटप हे सगळ्यांना व्हायला पाहिजे. पाणी हा विषय सगळ्यांच्या जीवनातला अवश्य भाग आहे. आणि म्हणून खडकवासला कॅनॉल, आनंदाची गोष्ट अशी की कॅन्टोनमेंटला जाणारी जी पाईपलाईन होती ती आता कार्यान्वित झाली, तिचं टेस्टिंग चालू आहे, काम पूर्ण संपलं. पहिल्या 2-4 दिवस त्याच्यातनं पाणी सोडलं की ते पाणी पुढे शुद्ध करून आपण घेत असलो तरी त्याच्यात घाण नसावी, काम करताना काही कचरा वगैरे राहतो, आणि ते आता सुरू होईल. साधारणपणे 60 ml पासून 100 ml पर्यंत पाण्याची बचत त्याच्यामध्ये होणार आहे आणि ती एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या दृष्टिकोनातनं. ह्या दोन्ही कॅनॉलची दुरुस्ती झाली तर आता पर्क्युलेशननी विहिरी भरतात त्या तर भरतीलच, कारण अनेक भागात ह्या विहिरींना जे पाणी येतं तेच गाव पातळीवर पिण्याकरता दिल्या जातं. आता आहे ते पाणी शेती आणि पुणे शहर ह्याच्यात काटकसरीने जर आपण वापरलं तर दोघांनाही शेवटपर्यंत पाणी मिळेल. ही सगळ्या चर्चा ग्रामीण भागातल्या आमदारांशी पण झालेली आहे, पुणे शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी पण झालेली आहे. आपल्याकडे आत्ता काय झालं की जुन्या काळापासून डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ही वन लॉक अशी नाही आहे की आज समजा असं ठरवलं की पुण्याचं पाणी बंद तर ते बंद होतं असं नाही. आपल्याकडे हे जे पाणी आहे हे तुम्हाला सांगतो कॅन्टोनमेंटमध्ये जाणारं पाणी उलटं नदीच्या कडनं जी पाईपलाईन गेली आहे ते पार चतुर्शृंगीपर्यंत देखील येतं. बाकी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या साठ्या आहेत, तिथे मेन लाईन्स ज्या आहेत 24 इंचाच्या वगैरे त्या जातात, त्यामुळे त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे. पण 24/7 हे सगळं पुढच्या काळात निघून जाईल. आणि म्हणून ह्यावर्षी जेवढा पाऊस कमी पडला आहे तेवढा आपण पाण्याचा वापर कमी करावा, एवढाच त्याच्यातला हेतू आहे. आपल्याकडे काही ठिकाणी हेड्स मिळत नाहीत ही अडचण आहे, आणि हेड मिळालं नाही तर मोटर चालू करणं नाही, पंपिंग होत. उदाहरणार्थ पोलीस लाईन आहे, त्यातल्या टाक्या आहेत, अशा खूप ठिकाणी आपल्या टाक्या आहेत, तर त्या टाक्या 70-80% भरल्या की मगच त्या वापर सुरू होतो. आणि मग त्या भरण्याकरता हे पाणी कट केलं तर पुरत नाही, आणि हेडच्यापर्यंत पाणी नाही आलं तर मोटर चालू करूनही त्याचा उपयोग नाही. ही सगळी टेक्निकल माहिती मी समजून घेतली. आणि म्हणून आहे ते जर पाणी आपण वापरलं नाही काटकसरीने तर शेवटी मे जून जुलै हे 3 महिने असे होतील की आपल्याला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणीच नाही मिळणार. इव्हॅपोरेशन त्याच्यात आपण धरलेलं आहे आणि त्यामुळे हे कोणाच्या तरी काही डोक्यात आलं म्हणून काही कमी जास्ती करतो आहे असं नाही. साधी गोष्ट आहे, जितका धरणात पाण्याचा साठा आहे तो शेतीला आणि पिण्याला समसमान वापरावा. आज 20% कमी आहे, ती 20% कपात कशी करायची
हे सर्व नगरसेवकांशी, विरोधी पक्षनेत्यांशी, आमदारांशी, महापालिका पदाधिकाऱ्यांशी बोलून काही ना काहीतरी करावंच लागेल. असं होणारच नाही की 1350 कॉन्स्टंट चालू ठेवलं तर शेवटचे 3 महिने पाण्याचा थेंब धरणात राहणार नाही आहे. असं आपल्याला करून चालणार नाही. त्यामुळे आज थोडंसं जर कमी झालं तर आपल्यालाच ते पुढे उपयोगी करण्याकरता आहे. माझी आपल्याही मार्फत लोकांना विनंती आहे की कृपा करून ह्याचं राजकारण कोणी करू नये.